आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महाभयंकर जो प्रश्न म्हणजे बेरोजगारी. आज बेरोजगारी आणि 80% बेरोजगारांना आपल्या स्थानिक उद्योगधंद्यामध्ये प्राधान्य मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. आंध्र प्रदेशमध्ये जो कायदा झाला की स्थानिकांना 2019 कायदा झाला आणि त्या ठिकाणी स्थानिकांना नोकरी देण्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये बेरोजगारी कमी झाली, तसा कायदा आपल्या राज्यात झाला पाहिजे. कारण आज पोर्टलवर जर गेलं तर 14 लाख बेरोजगार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मुलं मुली, पण प्रत्यक्षरित्या 50 लाखाहून जास्त आकडा बेरोजगारीचा आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी आहे. कारण स्वर्गीय खासदार राजूजी सातव साहेबांनी 2018 संसदेमध्ये बेरोजगारांना नोकरी जोपर्यंत नाही तोपर्यंत त्याला 5000 रुपये भत्ता मिळावा ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला त्या ठिकाणी यश आलेलं नाही. त्यामुळे आज आमची या ठिकाणी मागणी की आंध्र प्रदेश सारखा आपला या ठिकाणी राज्यामध्ये कायदा केला पाहिजे आणि स्थानिक बेरोजगारांना 80% संधी दिली पाहिजे ही आमची भूमिका आहे.